महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केलं आहे. विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. 10वीच्या परीक्षेसाठी विद्यालयातून 137 विद्यार्थी बसले होते. यामध्ये 69 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 55 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 13 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक दीपश्री दीपक न्हावकर हिने 94.60% प्राप्त करून मिळविला आहे. द्वितीय क्रमांक वैष्णवी नितीन शिंदे हिने 93.80% प्राप्त करून मिळविला आहे. तर तृतीय क्रमांक रोहन विठ्ठल लांबोरे यांनी 93.40% प्राप्त करून मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हॉइस चेअरमन YT देशमुख, सचिव डॉक्टर ST गडदे, तसेच संस्थेचे कार्यकारिणी मंडळाचे सर्व सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.